आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज हाती येते आणि ती ब्रेकिंग न्यूज आहे ठाण्यामधनं. ती बातमी अशी आहे बघा की मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही जोरदार पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांसाठी खुशखबर आहे की मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी तानसा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. आज पहाटे 4:35 तानसा तलाव तुडुंब भरून वाहू लागला आणि याआधी तुळशी तलाव भरून वाहू लागला होता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडतोय आणि त्यामुळे सर्वच तलावातील पाणी साठ्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. तुळशी आणि तानसा हे दोन तलाव भरून वाहू लागल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. लवकरच मुंबईकरांवरील पाणी कपातीचं टेन्शन दूर होण्याची शक्यता आहे. याबद्दल अधिक अपडेट आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील घरत आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. सुनील, तानसा धरण जे आहे ते ओव्हरफ्लो झालेलं आहे, अर्थात मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी म्हणायची का? नक्कीच. मुंबईला जे पाणी पुरवठा करणारे शापूर तालुक्यातील महत्वाचं धरण समजलं जाणारे तानसा धरण पहाटे 4:35 ओव्हरफ्लो झाले. धरणाचा एक दरवाजा ओपन करण्यात आला असून 1100 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्या संदर्भात तानसा नदी जे शेजारील जे गाव आहेत भिवंडी तालुक्यातील, त्यानंतर शापूर तालुक्यातील व पालघर जिल्ह्यातील या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. धन्यवाद सुनील या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे सध्याला आपण जर बघितलं तर मुंबईकरांची तुर्तास्तरी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असं आपण म्हणू शकतो, कारण तुळशी पाठोपाठ तानसा धरण देखील हे आता ओव्हरफ्लो झालं आहे आणि पाण्याचा विसर्ग वेगाने सुरू आहे. तर रत्नागिरीतल्या खेडमधील जगबुडी नदीने मंगळवारी धोक्याची पातळी ओलांडून पूर्व रेषा देखील ओलांडली होती आणि त्यामुळे खेडच्या बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये नदीचं पाणी शिरलं होतं. जगबुडी नदीबरोबरच नारंगी नदीने देखील पात्र सोडल्यामुळे नारंगी नदीच्या पुराचं पाणी देखील परिसरातल्या शेतामध्ये शिरलं होतं. त्यामुळे खाडीपट्टा विभागातील 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. मध्यरात्री पावसाचा जोर ओसरल्यानं मंगळवारी 8.30 मीटर एवढी असलेली नदीची पातळी आज सकाळी 7.10 मीटर इतकी झाली आहे. खेडमधील जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी कालच्या तुलनेनं कमी झाल्यामुळं काल दिवसभर संपर्कात नसलेली गावं पुन्हा संपर्कात आली आणि त्या ठिकाणी दळणवळण पुन्हा सुरू झालं. सध्या पुराचा धोका जरी टळलेला असला तरी जगबुडी नदी ही धोक्याच्या पातळीच्या वरूनच वाहते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक नदी असलेल्या जगबुडी नदीने काल पूररेषा ओलांडलेली होती. काल जगबुडी नदीच्या पाण्याची पातळीत मोठी वाढ झाली होती. आता बघू शकतोय की रात्री या जगबुडी नदीच्या पाण्याची पातळीत घट झालेली आहे, नदीच्या पाण्याची पातळी कमी झालेली आहे. आता सध्याची नदीची जी पाण्याची पातळी आहे ही धोक्याच्या पातळीवरतीच आहे, परंतु 7.10 मीटर इतकी आहे आणि काल जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी 8.30 मीटर इतक्या लेवलपर्यंत गेली होती. आपण बघू शकतो की या पिलर जे आहेत पुलाचे त्याच्यावरनं अंदाज येईल की पाण्याची पातळी किती कमी झालेली आहे. साधारण 5 ते 6 फुटांनी तरी या नदीची पाण्याची पातळी कमी झालेली आहे. त्याच्यामुळं धोका जरी पुराचा टळलेला असला तरीसुद्धा धोका कायम आहे, कारण जगबुडी नदी ही धोक्याच्या पातळीवरून काल जे रस्ते पाण्याखाली गेले होते नदीकाठचे खाडीपट्टा विभागातले त्यातले काही रस्ते हे वाहतुकीसाठी सुरळीत झालेले आहेत. खेड दापोली मार्ग असेल हा सुरळीत झालेला आहे. पूर परिस्थिती जरी आता नसली तरी सुद्धा धोका कायम आहे, त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेच्या ज्या सूचना आहेत त्या पुन्हा एकदा दिलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी. यानंतर बघूयात पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याचा पश्चिम टप्पा हा अतिपावसाचा म्हणून ओळखला जातो, तर त्याच्या विपरीत पूर्व पट्ट्याची स्थिती आहे. ऐन पावसाळ्यात ह्या पूर्व पट्ट्यात पाणी टंचाईच्या झळा बसताना दिसत आहेत. पावसाअभावी पिकं तर वाया गेलेलीच आहेत, शिवाय पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनलाय. पाहूयात एक रिपोर्ट. साताऱ्याच्या पश्चिमेला पाणीच पाणी, तर पूर्वेला मात्र भीषण पाणी टंचाई. मानखटाव तालुक्याला दुष्काळाच्या झळा, ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई. सातारा जिल्ह्यातील पश्चिमेचा पट्टा हा अतिपावसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो, जिथे या भागात कधी कधी अवघ्या 24 तासात तब्बल 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती ही पूर्वेची आहे. माण तालुक्यातील शेतकरी हे पाण्यापायी अक्षरशः हवालदिल बनलेत. या भागातील शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. ऐन पावसाळ्यात पाण्याचं भीषण संकट उभं ठाकलंय.
तर उन्हाळ्यात काय हाल होत असतील याचा विचारच करायला नको. पेरणी केलेलं बाजरी आणि मुगाचं पीक पाण्याअभावी हातचं गेलंय. तर 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं पाण्याचा टँकर गावाला उपलब्ध होतो, त्यामुळं ग्रामस्थ पार मेटाकुटीला आले. मी मान तालुक्यातल्या शंभूखेड या गावामध्ये आहे आणि मी इथल्या शेतात उभा आहे. तुम्हाला इथलं शेतीची अवस्था जी भीषणता आहे ती दाखवतोय. इथली शेती पाहू शकता, या ठिकाणी सगळं गवत तुम्हाला दिसतंय. खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी या शेतामध्ये बाजरीचं पीक घेतलं होतं, मात्र बाजरी तर आलेली दिसलीच नाही. आलं ते खुरटं गवत आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय. यामुळे या ठिकाणी जी लोकांची मागणी आहे ती म्हणजे शासनानं रोज टँकर उपलब्ध करून या ठिकाणी दिला पाहिजे. याच तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त दुसरं गाव म्हणजे शंभूखेड. या गावात देखील मान तालुक्यासारखीच परिस्थिती. तुटपुंज्या पाण्यातच दिवस काढावे लागतात. टँकर हे कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यानं पिकासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न आवासून उभा ठाकलाय. जनावराला चारा, छावण्या आणि डेपो हे पाहिजेलच. आता जनावराची अशी परिस्थिती आहे की सोलापूर जिल्ह्यातून ऊस आणि कडवळा आणायला लागतं. इथं अजिबात काय मिळत नाही. काय पिण्याचं पाणी नाही तर मिळणार काय? 8 दिवसात एक टँकर आल्यानंतर गावाला कसं पाणी पुरल? म्हणजे वस्तीवर प्रत्येक घरी 2 लिटर पाणी मिळते. 2 लिटरमध्ये एका घरी 15 जनावर आहेत आणि 15 माणसं, कसं पाणी पुरणार? आमच्या इकडे पाऊस झालेला नाही, पाणी नाही, विहिरीत पाणी नाही, बोरला पाणी नाही. 600-700 फूट बोर आहेत, काय पाणीच नाही तर सगळे आटून गेले, बंद झाले. दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यातच माण तालुक्याला कायम दुष्काळाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळं कमीत कमी गुरांच्या चारा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशी शेतकऱ्यांकडून आर्त हाक दिली जाते. ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोऱ्या जाणाऱ्या या पूर्वेच्या तालुक्याला दिलासा कधी मिळणार ह्याकडं शेकडो ग्रामस्थांच्या नजरा लागल्यात. सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा.